थोड़ी है ना थोड़ी स्वागत आहे। आजचा मला कॉल आहे साप रेस्क्यू साठी। रत्नागिरी शहरापासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती असलेले गाव झरेवाडी, या झरेवाडीमध्ये मला साप रेस्क्यू साठी कॉल आहे। पाहूया कोणत्या प्रकारचा साप आहे इथे जाऊन। तर मित्रांनो, मी झरेवाडीमध्ये आलेलो आहे साप रेस्क्यू साठी। चला काका, सापाकडे जायचं आपला। किती लांब आहे तून? इथून 25 मिनिट आहे। तुमच्या बागेत आहे की काय? बागेत बागेत। चला मग दाखवर काय लागले भरपूर। काकाच्या बागेमध्ये साप आहेत। इकडे त्यांचे काजूची बाग आहे, काजूची बाग आहे। त्या काजूची बागेमध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे। अजून लांब जायचं आपल्याला। अजून किती लांब आहे? तुम्ही लांब म्हणता काजू। इकडे तरी नवीन लागवड केली काजू जायला। बेंगलोरला 7 आहे की बेंगलोर 4 आहे? 7 लावतात आता इकडे। आणि एवढे डोंगर पुरून एवढं कष्ट करायचं, पाणी पाणी शिंपायचं म्हणजे फारच कष्ट घेतात नाही। हॅलो, हां काय बोलताय? काजू कलम आहेत ना, आंबे काजू विकण्यासाठी सोर्स नाही काय। मग तुम्ही कशी काय एवढं हे करता? तिकडे बी पाणी घेतले आम्ही। हा बरोबर बरोबर। त्याच्यानंतर झाडांची लागवड केली आम्ही। फार कष्ट घेतात कोकणातले लोक आहे ना, त्यामुळे बरेचसे लोक तिकडे जायत ना। त्या शेतीचा प्राण्याचा माझ्या उपयोग करून आपण त्या जागेमध्ये लागवड करतात। तुम्ही तुमच्या विहिरीत पाणी इतरांना पण देता शिंपण्यासाठी? झाडे लावा, झाडे लावा। हा बरोबर, हे संकल्पना चांगली आहे, तुम्हाला आवडली फार। सर्व आपल्याला निसर्गाने दिलेला आहे ना, पाणी म्हणा सर्व। तर मित्रांनो, प्रकाश गोताड यांच्या बागेमध्ये आम्ही आलेलो आहोत। त्याच्या विहिरीमध्ये जो साप पडला आहे तो पाहूया कोणत्या प्रकारचा साप पडला आहे। तो जाऊन हायवेपासून म्हणजे आमची जी गाडी आहे त्या गाडीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे त्यांचं बाग आहे। त्या बागेमध्ये आम्ही आलेलो आहोत। कुठे दिसतो? हा अजगर आहे। या विहिरीमध्ये अजगर पडला आहे।
तो मी काढण्यासाठी एक सापळा रचत आहे. मित्रांनो, या विहिरीमध्ये अजगर पडलेला आहे, तो काढण्यासाठी आपण इकडे सापळा सोडत आहोत. खूप खोल विहीर आहे. ही विहीर आतमधून ढासळलेली आहे, त्याच्यामुळे त्या आतमध्ये जाऊन त्या बिळामध्ये अजगर लपलेला आहे, त्याच्यामुळे यायला फार वेळ लागतोय. आपण हा सापळा असाच इथे बांधून ठेवूया. तर मित्रांनो, आपण या अजगरला पकडण्यासाठी त्या विहिरीमध्ये सापळा सोडलेला आहे. त्यांच्या बागेमध्ये आपण फेरफटका मारूया. खूप सारं आंब्याचे झाडे आहेत, काजूचे झाडे आहेत, ते बघा त्याचे काजू लागले. तर मित्रांनो, झरेवाडीमध्ये मी आलेलो आहे. प्रकाश गोताड यांच्या विहिरीमध्ये जो अजगर पडला होता भरपूर दिवसापूर्वी, मी सापळा सोडला होता अजगराला काढण्यासाठी. तो पहा, तो सापळ्यावरती बसला आहे, तो आपण त्याला काढूया. वेटोळं घालून तो बसलेला आहे. अँगलवर नको, अँगलवर नको, काय माहिती गडबड होईल, नाही तर पण पुन्हा उडी टाकेल आतमध्ये. दोरी धरू का मी? दोरी पकडा तुला, ते लगेच त्याला हात घ्यावा लागेल. लगेच तुला दिवडी वरती होती कुपरा. किती दिवस झाले असतील? महिना नाही. मी काय तुम्ही मला कॉल केलात ना, त्याच्यानंतर हा आपण सापळा टाकला, तरी 10-15 दिवस झाले ना सापळा टाकून. तर मित्रांनो, या अजगराला आपण हा जो सापळा टाकला आहे, त्या सापळ्यातून तो आलेला आहे वरती. आता आपण त्याला रेस्क्यू करूया. खाली पडणार आहे. तर खूप दिवसानंतर तर मित्रांनो, झरेवाडीमध्ये प्रकाश गोताड आंबा बागायतदार त्यांची ही विहीर आहे. हे शेत विहीर आहे. ह्या शेत विहिरीमध्ये फार दिवसापूर्वी जो अजगर पडला होता तो आपण रेस्क्यू केला आहे. हा बा, आपण हा सापळा टाकला होता त्याला काढण्यासाठी त्या विहिरीमध्ये. आता तुम्ही पाहिलात कशा प्रकारे आपण रेस्क्यू केला. तो ह्याला आपण बरेच दिवस उपाशी असल्यामुळे ह्याला आपण लगेचच रेस्क्यू करूया. इंडियन रॉक पायथन. पिशवी घ्या. हा पिशवी घ्या. हा का रे? नाही, खूप दिवस. मित्रांनो, एखादा साप उपाशी बरेच दिवस कशा प्रकारे आहे हे कसं ओळखायचं, त्याची स्केल आहे, त्याची ही जी स्केल आहे ही सुरकुतते. ही पहा, अशी सुरकुतली की समजाय की एखादा साप ही त्याची स्केल सुरकुतली की समजायचं की एखादा साप बरेच दिवस उपाशी आहे.
अपन या सापाला लगेच अपन रिलीज करना आहोत जंगला। तर तुम्ही मला कॉल केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। तुमच्या आम्ही बागेतला आता रेस्क्यू केला आहे अजगर, तुम्ही लगेच रिलीज करणार आहे। चला ठीक आहे, चालेल। रस्त्यापासून तुमची बाग फार लांब आहे ना? एक तरी एक 2 किलोमीटर आहे। 2 किलोमीटर आहे? 2 किलोमीटर आपलं फार जंगल भरपूर आहे तिथे। ते वारुळ दिसत आपल्याला, इकडे खूप सारे इकडे वारुळ आहेत आणि करवंदीचं झाड आहे आणि आता या सीझनला करवंद पिकलेले आहेत। बघा, कोकणची काळी मैना जी म्हटलं जातं या करवंदांना, इथे खूप सारे करवंद पिकले आहेत, ते आपण खाऊया। अतिशय गोड करवंद आहे ती। पाहिजे म्हणजे मोठा तापच आहे।